पाहणं, जाणीव होणं, भावना निर्माण होणं आणि मग प्रतिमा निर्माण करणं, अशा प्रकारचं ड्रॉईंग जिथे पारंपरिक वास्तववादी जी प्रतिमा आहे त्यातल्याच घटकांना थोडंसं सैल करून किंवा लवचिक बनवून जो काही अभिव्यक्तीचा भाग आपण म्हणू शकतो की मला काय जाणवलं ते मी त्याच प्रतिमेमधून मांडण्याचा प्रयत्न करीन, हा प्रकार आपल्याला इथे दिसून येतो. म्हणजे दोन गोष्टी, थोडंसा रोमॅन्टिझम आणि एक कसं आपण काय म्हणतो थोडंसा राक्षसासारखा असा असला पाठमोरी बसलेला एखादा अवाढ हवे माणूस, या दोन गोष्टी त्यांनी एकत्र केल्या. खरं या दोन्ही गोष्टी एक अर्थछटा निघणारी जी गोष्ट आहे की पाठमोरी बसलेली नग्न व्यक्ती त्याचे नुसते जर का तो राक्षसासारखा वाटला नसता तर त्याच्यात मादकता दिसली असती, पण तो आता तो चेहरा जो राट किंवा जे टेक्स्चर ज्या पद्धतीने आहे त्यामुळे आपल्याला ती राक्षसच वाटण्याकडे कल जास्त होतो. तर इथे सुद्धा आपण याच्या आधीचं पण चित्र गोव्याचं होतं, हे सुद्धा एचिंग गोव्याचंच आहे. आणि मला इथं वाटतं की म्हणून पुन्हा एकदा त्या माध्यमामुळे जो काही रेषेवरती परिणाम झाला आहे आणि त्या ह्याचा परिणाम जो गोव्याच्या ड्रॉइंगवरती झाला असं जर का आपण उलटा विचार करायला लागलो तर आपल्याला जाणीव होईल की तो काय पद्धतीने कुठे वास्तवाचा संबंध आपल्या ड्रॉइंगमध्ये ठेवतो आणि कुठे कल्पनेचा वापर करतो आणि कुठे त्यांनी आधी घेतलेला अनुभव तो पुन्हा एकदा यु नो मेमरीच्या किंवा स्मृतीच्या आधारे तो निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. या तिन्ही गोष्टी आपल्याला एकत्रितपणे तो ड्रॉइंगमध्ये निर्माण करताना लक्षात येईल. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण सुरुवात केली बाहेरचा म्हणजे आपल्या सभोवताली असलेला अनुभवाचा स्त्रोतापासून ड्रॉइंग करणं आणि आता इथे आपण एका वेगळ्या पद्धतीच्या प्रक्रियेकडे जायला लागलो आहोत. हे हेन्री मातीसचं ड्रॉइंग आहे. मला वाटतं की या प्रकारची जी चित्रकला आहे किंवा या प्रकारची जी रेखाटनं आहेत, म्हणजे आपण हेन्री मातीसचा इंटरव्ह्यू वाचले तर आपल्याला लक्षात येईल की त्याचे अनेक फोटोग्राफ आहेत की ते मॉडेलसमोर बसले आणि तो ड्रॉइंग करतो आहे वगैरे अशा अर्थाचे. तर एका इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारलं की तुम्ही ड्रॉइंग का नाही करत आहात, तर आपण सकाळपासून बोलतो आहोत आणि मॉडेल तुमच्यासमोर आहे आणि आपण तुम्ही ड्रॉइंग करू शकता वास्तविक पण तुम्ही का नाही करत आहात, तर तेव्हा मतीस असं म्हणाला की मी मॉडेलकडे पाहतो आहे परंतु अजून मला काही जाणवत नाही आहे, जेव्हा मला जाणवेल एखादी गोष्ट तेव्हा मी त्याचं ड्रॉइंग करीन, कारण मला ड्रॉइंग मॉडेलचं नाही करायचं आहे, मला माझ्या जाणीवेच्या आधारावरती रेखाटन करायचं आहे. मॉडेलचं ड्रॉइंग तर मला करता येतं, म्हणजे जर का मी ठरवलं तर करू शकतो. तर मला वाटतं की इथे हा एक वेगळ्या प्रकारे एक संकल्पनेच्या पातळीवरती मोठी एक मोठा बदल झाला असं मला वाटतं की आत्तापर्यंत चित्रकाराचा जो अनुभवाचा स्रोत होता तो त्याच्या आजूबाजूच्या जगामध्ये बाहेर होता, भौतिक जगात होता, आता तो अनुभवाचा स्रोत हा हळूहळू बाह्य जगापासून त्याच्या अंतर्मनामध्ये आहे असं आता चित्रकार नक्की सूचित करतो आहे. आणि त्याच्यामुळे तो म्हणतो आहे की मी बाहेर बघतो आहे पण अजून मला जाणीव काही होत नाही, जेव्हा जाणीव होईल तेव्हा त्याच्या आधारावरती मी ड्रॉइंग करेन. तर ही जी ड्रॉइंग आहेत ही दोन्ही म्हणजे मला अतिशय नेहमी भावणारी ड्रॉइंग आहेत की इतकं साधे ड्रॉइंग करून सुद्धा त्या व्यक्तीच्या ज्याला आपण म्हणतो भावावस्था किंवा मूड तो कुठे नकळतपणे तो त्या रेखाटनामध्ये तो आणतो. भारतीय लघुचित्रातलं प्रतिमा आहे आणि भारतीय लघुचित्रकार अत्यंत सुंदरपणे अत्यंत नाजूकपणे संवेदनशीलतेने रेषा वापरायचे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने वस्तूंचे पोत, वस्तूंचं वजन, वस्तूंचं घनता किंवा त्यांच्या हालचालीतले एक प्रकारची मृदूपणा किंवा त्यातली लय ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदरपणे लघुचित्रामधून वास्तविक चित्रित झालेल्या आहेत. पाहण्याच्या प्रक्रियेचा परिणाम अशा अर्थी आपण पाहायला लागलो तर कदाचित आपल्याला त्याच्यातून काही वेगळे अर्थ सापडतील. अर्थात ह्या चित्रामध्ये विशेष करून म्हणजे आता हे अकबरकालीन आहे तर पाश्चिमात्य कलेचे प्रभाव आपल्याला इकडे नकळतपणे दिसून येतात. म्हणजे ते किल्ल्याचे जे काही भाग आहेत त्या भिंती त्या वेगवेगळ्या कोनामधून पाहिल्यासारख्या, म्हणजे जणू काही क्युबिझम वगैरे मधले प्रतिमा असावी अशी काही. परंतु जर का हत्तीचं रेखाटन बघितलं विशेष करून तर असं लक्षात येईल की ते किती वास्तववादी आहे आणि ते किती सुंदरपणे तपशील व्यक्त करतं
तर मला म्हणजे हे मी मुद्दामून दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ही जी प्रक्रिया आहे ही काही अशी आहे किंवा पाश्चिमात्य अशी नाही आहे, ही मानवी प्रक्रिया आहे, ही आपल्याकडच्या कलेमध्ये पण व्यक्त झालेली आहे आणि परदेशातल्या कलेमध्ये युरोपियन किंवा अमेरिकन कलेमध्ये व्यक्त झालेली आहे. मग अशी आपण जो रेम्ब्रांट साधती पाहिला तो असा स्टॅटिक थोडासा, आणि यात आकृतीचं अलंकरण असून तो वास्तवाधिक असा, बरोबर आहे, हा जो एक भाग त्याच्यात महत्त्वाचा आहे. आणि त्याचप्रमाणे ज्या मुवमेंट, ती जी मुवमेंट आहे हत्तीची, जी मुवमेंट हत्ती पळतात खास, म्हणजे असे बरेच चित्र आहे, हा एक भाग आहे. त्याची रेषा गोलाकार आहे, घोटलेली रेषा वाटते व्यवस्थित, पण तरी पण त्याचा गोलाकार व्हॉल्यूम जो आपल्या इथे बहुतेक दिसत नाही, आणि त्यातलं जे बारीक टेक्स्चर आहे ते, आणि इतकं सगळं असूनही त्यात एक भारतीय अलंकारांचा आपोआप आलेला हा जो भाग आहे, तो मला असं वाटतं की या चित्राचा. बरोबर. म्हणजे मी ही मुद्दामून चित्र दाखवतोय की जी आशियाई आहेत आणि त्याच्यात सुद्धा रेषेच्या माध्यमातून आपल्या अनुभवाला प्रतिसाद देणं आणि तो मांडणं ही प्रक्रिया किती सुंदरपणे झालेली आहे ते पहा. हे मी चित्र जेव्हा पाहिलं आणि नंतर तेव्हा मला प्रश्न पडला होता की हे जे पांढरं जो काही फेस त्यांनी रेखाटला आहे, म्हणजे त्याच्या जशी बोटं असल्यासारखा एक आकार तयार होतो, तर मी म्हटलं की हे असं कसं असं असतं का, असा मला प्रश्न पडला होता. आणि लाटांचं ड्रॉईंग करणं खूप कठीण आहे, एकतर म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण स्केचिंग करायला लागलो तर लक्षात येतं, एकतर ते स्थिर नाहीत आणि सगळेच म्हणजे प्रॉब्लेम तयार होतात त्याच्यामुळे. तर नंतर मी या चित्राच्या आधारे जेव्हा लाटा आणि त्या लाटांचा फेस, विशेष करून लाटा फुटत असतानाचा जेव्हा मी पाहायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं की ते अशाच फुटतात आणि अशाच दिसतात. तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे आपल्याकडचे चित्रकार, म्हणजे भारतीय असोत, जपानी असोत, चायनीज असोत, यांनासुद्धा रेषेच्या आधारे आपल्या अनुभवाला पाहणं आणि त्याला त्यामध्ये रूपांतर करून मांडणं ही प्रक्रिया अत्यंत सुंदरपणे जमलेली आहे आणि त्याचं हे म्हणजे अतिशय प्रसिद्ध उदाहरण आहे. आणि इथे जो त्यांनी अत्यंत तरलपणे सूचित केलेली गोष्ट आहे की जो लाटेचा फेस, म्हणजे फुटणाऱ्या लाटेचा फेस आणि त्याच वेळेला मागे उडणारे पांढरे पक्षी, तर हे जी काही त्याची जी योजना आहे त्याच्यातून त्याची जी काही काव्यात्मक एक दृष्टी आहे आणि जो तो सूचित करतो आहे त्या प्रतिमपणे सूचित झालं असं मला वाटतं. आणि या अर्थी मी म्हणतो की म्हणजे आता हे अत्यंत कमीत कमी रेषात, म्हणजे आपल्याला आधुनिक काळातलं सध्याचं ते गांधीजींची प्रतिमा जाहिरातीत वापरलेली माहिती आहे, पण पिकासोची ड्रॉईंग आहेत, दोन प्राण्यांचा अनुभव त्यांनी रेषेच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. म्हणजे प्राण्याला, प्राण्याच्या प्रतिमेला रेषेच्या रूपात पाहणं आणि ते एका विशिष्ट क्रमाने रेखाटलेली रेषा, त्याच्यामुळे आपण रेषा पाहत असताना रेषेचा क्रम, त्याच्यातून तयार होणारा आकार आणि त्याच्यातून अचानक निर्माण होणारी प्राण्याची ओळख, या तिन्ही गोष्टी तो जो त्याच्या पाहण्याच्या अनुभवात त्याला जाणवतात त्या तो अत्यंत सुंदरपणे इथे मांडतो. म्हणजे गांधीजींची जी प्रतिमा आहे ना त्याच्यात आपल्याला वाटतं की ती आयडियाला महत्त्व आहे की अरे असं केलं की गांधीजींसारखं काहीतरी दिसतं, तो भाग वेगळा, परंतु इथे त्याच्यापेक्षा थोडीशी खोलवर जाणारा अनुभव आहे की तो पाहतोय प्राणी, त्याला तो रेषेच्या रूपात दिसतोय, त्याला ती क्रमाने सुचती रेषा आणि तो नंतर ती ड्रॉ करतोय. तर हे तिन्ही गोष्टी मला असं वाटतं की तो, परंतु प्रक्रियेचा विचार करताना आपल्याला लक्षात येईल की तो अशा तीन गोष्टी अत्यंत बेमालनपणे एकत्र करून तो आपल्यापुढे मांडतो. तर मला असं वाटतं की जिथे जिथे कलाकारांना हे समजतं की त्यांच्या कुठच्याही अनुभवाला रेषेच्या माध्यमातून कसा प्रतिसाद देता येईल, तिथे तिथे मला असं वाटतं की ते पिकासोप्रमाणे आपला अनुभव वास्तवापेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या प्रतिमेतून व्यक्त करू शकतात. म्हणजे जपानी पेंटिंग्स झेन फिलॉसॉफीच्या आधारावरती तयार झालेली, ज्याच्यामध्ये एकीकडे लँडस्केप आहे डाव्या हाताच्या प्रतिमेत आणि उजव्या हाताच्या प्रतिमेत तीन मूलभूत तत्व आणि तीन मूलभूत तत्व दर्शवणारे आकार. म्हणजे मला हे दाखवायचं कारण असं की इथे भौतिकतेशी काही फार संबंध नाही, जो काही सगळा संबंध आहे तो मनामध्ये काय विश्वास आहे, काय श्रद्धा आहेत, याच्याच आधारावरती जे काही वास्तवाचं समज आहे त्याचं प्रतिबिंब नकळतपणे पडलं आहे. आणि ही तर अर्थात पॉल क्लीची ड्रॉईंग आहेत. ही मी मुद्दामून
म्हणजे ह्या तिसऱ्या भागाचा आपल्या एक अर्थी प्रतिबिंब आहेत की आता तो वास्तवाला काही प्रमाणात सोडून देतोय आणि तो रेषेच्या आधारे आपला अनुभव पुन्हा एकदा रचतोय. अर्थात इथे माझ्या मते दृश्य स्मृती जी आहे, व्हिज्युअल मेमरी, त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती भाग आहे. परंतु त्याच वेळेला त्या स्मृतीसोबत माझ्या मते ध्वनीचाही भाग इथे येतो. म्हणजे तो जेव्हा बऱ्याच वेळेला लँडस्केप ओरिएंटेड ड्रॉईंग करतो किंवा एखाद्या शहराची स्मृती म्हणून तो जेव्हा तो ड्रॉईंग करतो तेव्हा त्या शहराचा प्रवास शहरातला हा कुठेतरी नकळतपणे त्या चित्रातल्या लयीमध्ये येतो असं मला अनेक वेळा त्याचं वाटतं. काय होतं की दृश्य स्मृती जेव्हा आपण म्हणतो ना, हां, की त्यामुळे त्या स्मृतीमध्येच काही गोष्टी विसरलेल्या असतातच. आता त्यामुळे त्याचा जो आकृतीबंध तयार होतो त्या त्याच्या ज्या ठळकपणे त्याच्यावर ज्या स्मृती असतात त्याची एक लय बांधणं असा एक भाग असतो. तुम्हाला असं वाटतं की तो महत्त्वाचा भाग असतो की त्याचा विसरणं आणि स्मरण किती राहील? बरोबर. कारण जर स्मरण आणि तपशील करत असला तर त्याचं चित्र वेगळं होतं. अर्थात मला असं वाटतं की जेवढी विसरण जेवढी आपल्याला आठवायला मदत होते तेवढीच आपण काय विसरू शकतो आपण एक भाग त्या ड्रॉइंगमध्ये असू शकतो.